चला सुरुवात करूया तिसऱ्या रात्रीला. पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ द्या तिसऱ्या रात्रीसाठी. सुरुवात आपण करतोय सरपंच ग्रुप चषक 2023 ची तिसरी रात्र. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार ऋषी. पहिलाच बॉल बाखुटबोला जाऊन कट केलाय. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल तत्पूर्वी एक धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव. चिंतामणी वाकस टीमची सुरुवात चांगली आहे. या क्रीडांगणावरची तिसरी नाईट टुर्नामेंट आहे. वाकसकरांना इतका अनुभव. चौथी आहे, चौथी आणि चौथी पण बाकी आहे. हा कमिंग सून हे एवढा अनुभव आलाय नाईटचा रजनी स्पर्धांचा की पहिल्यांदा असं घडतंय एकाच वर्षामध्ये एकाच गावात एकाच क्रीडांगणावरती तिसरी स्पर्धा होत असताना. बाची कडा घेतले शॉर्ट थर्डमॅनला झाले चूक. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार चार धावा. चार धाब्याने स्कोर मात्र धावून पोहोचलाय पाच वर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते चिंतामणी वाकस टीमची, कारण चौकाराला फिल्डिंग करत असताना चूक झाली आणि तिथे चार धावा मिळाल्या. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे गेलाय. झेल सुटला. इथे कॉलिंग चुकले आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. राकेश माघारी परतलाय. दंगार आयोजन तुम्ही पाहता. सरपंच ग्रुप चषक 2023च्या निमित्ताने सुरुवात होत असताना इथे झेल सुटला. साथ मिळाली नशिबाची ऋषीला. त्यानंतर कॉलिंग चुकलं आणि बाद झाला तो राकेश बिवलकर. धावा संख्या 6-1-6. खोलात टाकला होता चेंडू. ऑन ड्राईव्हचा फटका. जिंकेने कॉल. फिल्डिंग पहा किती आहे. सरपंच ग्रुप चषक जिंकायचं याच हेतूने प्रत्येक संघ या मैदानावरती दाखल झालाय. खर तर या क्रीडांगणाची सुरुवातच वाकस प्रीमियर लीगने झाली. वाकस प्रीमियर लीगचं जेव्हा आयोजन करण्यात आलं होतं इतकं छान आयोजन झालं होतं आणि इतकी मजा आली होती त्या स्पर्धेला. 1 ते 1.5 तास मी फक्त होतो, परंतु सर्व गाव एकत्रित येऊन वाकस प्रीमियर लीगचं मात्र आयोजन झालं होतं. बॅकफुट पंच कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. तितकीच चांगली फिल्डिंग. दोन धावा. दुहेरी धावेने स्कोर मात्र धावून पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ आता अगदी आपण इथे पाहतो आणि या दरम्यान फेमस अतिशय फेमस असे आमचे समालोचक मित्र योगेश वाघ यांचं इथे आगमन झालंय. सुप्ला शॉट फेमस. अनेक शब्द त्यांनी खरं तर समालोचन क्षेत्राला दिले. त्यांचं देखील इथे आगमन झालंय. सरशी स्वागत योगेश वाघ तुमचं. आणि माझ्या समवेत या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे पाहुण्यांचं स्वागत इथे करतायत. ऑन साईडला फटका होता कार्पेटच्या साईडने. बॉल पडला मिडविकेटला. कमालीचं टायमिंग. शेवटी चेंडू चाललाय तो अगदी सीमारेषेच्या जवळ. पहिल्या पंच इथे काय निर्णय देतील. दोन धावा. चेक करा. ओके. केटीसी टीम कडे इथे मात्र रेफर करण्यात आलाय. तीन धावा. ओके. योगेश वाघ स्वागत तुमचं. हो चेक करा. हॅलो. त्यांना आयडिया दिली होती पा आयपीएल समाप्त होता होता आयडिया अजूनही सक्सेसफुल होऊ शकते. योगेश वाघ नाहीये चौका. ओके. तीन धावा. रोशनदळ दलवी यांना विनंती करतो की मंचे येऊन विराजमान व्हायचे. तसेच सन्मान्य उपस्थित मान्यवर वाकस गृह ग्रामपंचायतीचे विद्यमान
नवनिर्वाचित सदस्य रविदत्ता खांबाले यांना विनंती करतो की मंचावरून विराजमान व्हायचे. त्याचा आवाज बघा रे जरा, मग तो मेन माणूस आहे. हा ना मेन माणूस स्वप्निल आहे, पावड्यांचं स्वागत तो करतोय. आमचे काय स्कोर इकडे तिकडे पोहोचेल? कैलास वैखरे यांचा आजच्याच रात्रीत वाढदिवसाचा धमाका चालू होईल 12 नंतर. दररोज 11 घरी पळतायत, आज आणि उद्याची रात्र नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 12, जास्तीचा वेळ घेऊ नका. एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात हे लक्षात असू द्या. प्रचंड मेहनत आयोजकांनी केलेली आहे. सरपंच ग्रुप व ग्रामस्थ मंडळ वाकस केटीसी टीम, खर तर केटीसी टीमचे ऍडमिन आणि केटीसी टीमचे बरेचसे शिलेदार चिंतामणी वाकस मध्ये सध्या बंटी कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे. त्याला ठाऊक आहे की कॅमेरा शॉर्ट पोझिशन बॅटरची कशी पकडावी. महेश सदा बरते गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 12, एक विकेट गेले राकेश दुबलकरची. अजिंक्य आणि त्याच्या साथीला ऋषी ही सध्या जोडी मैदानावरती. चांगली बॅटिंग करतोय हरीश ऋषी, 9 धावांवरती तो खेळतोय. अजिंक्य त्या साथीला. माझा आवाज कमी तो होईल बरोबर. दुसरे षटक गोलंदाजीसाठी तयार होतोय तो मात्र महेश. आता पुन्हा एकदा ऑन साइड ला मारलेला फटका. वाडीश लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. कॉलिंग करत असताना बऱ्याचशा चुका होत आहेत चिंतामणी वाकस टीम कडून. पहिली विकेट जी गेली ती देखील कॉलिंग ने चुकली. पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. हॅलो हॅलो, सन्मान्य उपस्थित मान्यवर संदीप खांबाले सरांना विनंती करतो की मंचावरून विराजमान व्हायचे. तसेच सन्मान्य उपस्थित मान्यवर गुरुनाथ वैखरे यांना विनंती करतो की मंचावरून विराजमान व्हायचे. तसेच सन्मान्य उपस्थित मान्यवर चंद्रकांत अप्पा दलवी यांना विनंती करतो की मंचावर येऊन विराजमान व्हायचे. सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण येथे करूया. हा जो मॉनिटर दिलाय ना त्याची पोझिशन चेंज कर, म्हणजे दोन्ही व्हॉल्युमचे ऍडजस्टमेंट बरोबर होईल. थोडा आता अनुभव आलाय. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 loss of 1 विकेट. सरपंच ग्रुप चषक 2023 ही स्पर्धा प्रेक्षकांची गर्दी पहा. टेकडीवरती बसून प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना या स्पर्धेचा प्रेक्षकांसाठी गॅलरी देखील आहे. गावातील बरेचसे ग्रामस्थ उपस्थित झालेत. कव्हर्सला फटका खेचला. लॉंग ऑफ वरून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा. काल काय बॅटिंग केली कव्हर्सच्या वरतून ऑन साइडला. 103 मीटरचा षटकार विराट कोहली आणि फाफ डू प्लेसी. जबरदस्त धावांचा पाठला केला. 187. ऑलवे चेस मास्टर आहे तो. क्रीडांगण कोणता असू दे, रेकॉर्ड काही असू दे, परंतु विराट कोहली एकदा चेसिंग करत असताना लागला की मात्र गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. यातील मात्र सुद्धा शंका नाही. धावा आहेत त्या 16-16. लॉस ऑफ 1 विकेट. पंचांकडे अपील आणि यस त्यांच्या समोर सापडलाय ऋषी. दुसरा धक्का चिंतामणी वाकस टीमला. धावा संख्या 16. क्या बात है. कैलास वैखरे यांचा वाढदिवस आणि काही क्षणच बाकी आहेत, काही तासच बाकी आहेत. आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित सरपंच चषक, सरपंच ग्रुप चषक 2023 ही स्पर्धा तुम्ही ते अनुभवतायत. काय इनिंग साकारले ते कैलास वैखरेने दामोदच्या क्रीडांगणावर उमरेली विरोधात. जेव्हा सर्व दारातिर्थी पडले तेव्हा कैलास वैखरेने केलेली बॅटिंग, ऑन साइडला पूलचा तो फटका आणि ऑर्थोडॉक्स स्टाईल कमालीचा होता. काही क्षण असे असतात, काही इनिंग अशा असतात ज्या नेहमी लक्षात राहतात. मला असं वाटतं कैलासची ती इनिंग, भले संघ तिथे पराभूत झाला, कॅचेस आणि फिल्डिंग चांगली झाली असती तर कदाचित तो सामना आणखी
चांगला झाला असता। धावा संख्या 16, 2 विकेट गेल्यात नवीन बॅटर मैदानावरती। एक्सपीरियन्स बॅटर श्रीकांत मोरे सध्या मैदानावरती दाखल झाला। गोलंदाजी करतोय महेश सदाबर्ते सम्राट नगर नेरल टीम कडून। दिशा दिले कॅप मधून जर का चेंडू निघाला असता तर निश्चितच धावा जास्त मिळाला असता। एक धाव, धावा संख्या 17। सेन्सिबल क्रिकेट सन्माननीय अनंत शेठ दळवी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं स्वागत। आपण सरपंच ग्रुप चषक 2023 निमित्ताने करूया। पुढे ना फटका खेचलाय, हा फिल्डिंग पोझिशन आणि तो पहिल्यांदा चेक करा त्याच्या पायाला काय झाले। पाणी पाणी घेऊन जा थोडीत। आणि रेली स्प्रे असेल तर रेली स्प्रे देखील घेऊन जा थोडीत। हॅलो हॅलो आणि गर्दी गर्दी जरा कमी करा। त्या खेळाडूपासून थोडे दूर व्हा। हॅलो 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 सर हॅलो हरीश कराळे सर काय पाय तिथेच खुर्ची घ्या खुर्ची आणि बसू द्या त्याला। इंजुरी क्रिकेटमध्ये कोणत्याही मैदानी खेळात नेहमी होत असतात, परंतु या इंजुरी जास्त दुखापत जास्त नसावी हीच एक इच्छा, कारण खेळाडू जीव तोडून प्रयत्न करत असतात आपला संघ विजयी व्हावा यासाठी। पायाची मुवमेंट पहा जरा। आपले सर्व जे जुने जाणते त्यांना विनंती, जरा आपण खाली जा आणि त्याला विचारा। हां पायाची पोझिशन त्याची चेक करा। हॅलो इकडे देतो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो बर्फ असेल तर बर्फ पा, जिथे सूज आहे तिथे बर्फ लावा, जरा बरा पडेल. बर्फ असेल तर पा बर्फ कोणाकडे, समोर कोणाकडे बर्फ आहे का पा. बर्फ बर्फाने त्याचा त्रास उद्याचा कमी होईल. आता त्याला ठीक आहे. हा ओके. या कोणताही प्लेयर चालेल एक्स्ट्रा इकडे सम्राट नगर नेरळ टीमचा, कारण जी दुखापत आहे ती जास्त आहे. कोणताही प्लेयर चालेल जो फक्त नावं सांगेल. हा ओके नो प्रॉब्लेम, कारण खरं तर ही दुखापत होऊ नये माझी तर इच्छा आहे, कोणत्याच खेळाडूला होऊ नये. शेवटी मैदानी खेळ असल्यानंतर अशा गोष्टी या होतच असतात. आयसिंग करा जेवढा बर्फ लावता येईल, जेवढा वेळ लावता येईल शक्यतो होईल तोपर्यंत आयसिंग करत राहा. चला मॅचला सुरुवात करा. पंच हरेश करार आणि राजेश भोईर प्रचंड अनुभवी असलेले आमचे पंच, अनेक स्पर्धा सातत्यानं करत असतात. 19 वरती 2 पास स्वप्नील असे प्रयत्न खेळाडू नेहमी करत असतात. आपण कसे जीव तोडून मागच्या 3 रात्रींपासून तुम्ही कॉमेंट्री करताय. योगेश वाघ यांच्यावरती एखाद लाईन होऊन जाऊ द्या. मेन माणूस स्वप्नील येते, कारण स्टेज हँडल करणं हे कठीण काम असतं नेहमी. बाकी कॉमेंट्री करणं एवढं काय हरकत नाही. इकडे एक धाव चुकली तरी आपण बोलून जातो ठीक आहे चला एक मध्ये एक ऍड करा, माफी असावी. पाहुण्याचं नाव चुकलं की खेळ खाल्लास मग आहेच. कैलास वैखरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सरपंच ग्रुप चषक. इंजोर झाला खेळाडू, त्या कारणास्तव थोडा खेळ थांबला होता. आता पुन्हा एकदा मॅचला आपण सुरुवात करतोय. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावा आहेत 19, पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 7. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होतोय तो तुषार. चला जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी या. दामत आहे का? दामतला कोंदिवडे. चला दामत आणि कोंदिवडे दोन्ही. माझं व्हॉट्सअपच बंद आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता धीम्या गतीचा चेंडू तुषार करून नेरळ सम्राट नगर नेरळ हा संघ मात्र मैदानावरती खेळताना अगदी आपण पाहतोय. भले तालुक्याचं ठिकाण एक कर्दत असलं परंतु सध्या नेरळचा जो विकास चालू आहे तो फार खतरनाक आहे. सर्वाधिक विकास कुठे होत असेल सध्या तर तो नेरळमध्ये. पुलचा फटका मिडविकेटला, फिल्डर अगदी फिल्डरला इथे शोधलंय, हातातून चेंडू निसटला. दोन धावा दुहेरी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वरती 21. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षडक मात्र इथे चालू आहे नेरळ टीम कडून, सम्राटनगर नेरळ टीम कडून. चिंतामणी वाकस टीम 2 विकेट गेल्यात. अजिंक्य बाद झाला, राकेश बाद अजिंक्य मैदानावरती खेळतोय, ऋषी बाद झालाय आणि त्याचबरोबर राकेश बाद झालाय. तुषार तिसरं षडक. मागे जाऊन गॅप मध्ये हा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, श्रीकांतच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. ड्रीम इलेव्हन वरती जास्त लक्ष केंद्रित करू नका. परंतु त्या दिवशी माझ्या बाजूला जो स्कोरर होता ना 1.5 तासासाठीच आला होता, इतका खतरनाक स्कोरिंग करत होता आणि त्याने ड्रीम इलेव्हनमध्ये 1,31,000 जिंकले होते. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. लेंथ थोडी पुढे घेतली, मागचा चेंडू थोडा शॉर्ट ऑफ लेंथचा होता, परफेक्ट त्याला हुक करून पाठवला तो फाईन लेगला. 4 धावा तिथे मिळाल्या. हा चेंडू थोडा पुढे टाकला आणि ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत असताना बीट झाला तो बॅटर. 25 धावा आहेत, 2 विकेट गेल्यात. तिसरं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा जागा बनवायची होती. ऑफ समला बाहेर शफल झाला बॅटर, हेरलं ते मात्र गोलंदाज तुषारने. पाच चेंडू फेकलेत, फक्त धावा दिल्यात त्या सहा. धावसंख्या 25. आपल्या घरेलू मैदानावरती खेळत असताना चिंतामणी वाकस टीमना सर्व मैदानाबद्दल ठाऊक आहे असं असताना आता ते किती टार्गेट सेट करतायत सम्राटनगर नेरळच्या विरोधात हे खरोखरच पाहण्यालायक आहे. तिसरं षटक धावायचं 25. स्टेप आउट होऊन मारला फटका, उंची जास्त आहे लांबी कमी आहे, झेल सुटलाय लॉंगनला. 2 धावा. कदाचित जो इंजोर्ड खेळाडू झालाय त्याची पोझिशन होती लॉंगॉनची, तो असता तर झेल देखील झाला असता. दुहेरी धावसंख्येने 27. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 27. नेक्स्ट मॅच कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधात दामट टॉस आणि त्वरित या. सरपंच ग्रुप चषक कैलास वैखरे मोबाईल मध्ये पाहतात, याचा अर्थ शुभेच्छांचा वर्षाव आतापासूनच झाला की काय वाढदिवसाचा. हा अडव्हान्स मध्ये खूप जण शुभेच्छा देत असताना, मित्र परिवार खूप मोठा आहे त्यांचा, यातील मात्र सुद्धा शंका नाही. आणि त्याच त्यांचा मित्र परिवार अर्थातच सरपंच ग्रुपच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ वाकची त्यांना मिळालेली 7 आणि सरपंच ग्रुप चषक तब्बल लाखाची स्पर्धा तुम्ही इथे अनुभवतायत या 4 रात्रींमध्ये. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात 27. पंच इथे सतत ताकीद देत असताना 4 ओव्हरमध्ये तुम्हाला धाबा करायचे त्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्येच मात्र इथे कव्हर करायचे. जिभेला पडलेलं वळण, आशिष आलाय चौथ्या षटकात. चिंतामणी वाकस टीमला किमान 40 पर्यंत पोहोचायचे. अजिंक्य पवारला इथे आता हाणामारी करावी लागणार आहे शेवटच्या षटकात. सुप्रिमो ट्रॉफी चालू आहे, काही जण त्या स्पर्धेचा देखील आनंद घेत आहेत, इथे क्रीडांगणावरती देखील उपस्थित आहेत. काल काय सामना झाला, डिंगडॉंग अर्थातच घाऱ्याने कम्मालीची कॅप्टनशिप काल केली. 8 ओव्हरमध्ये 50 धावा त्यांनी डिफेंड केल्या, म्हणजे काही प्रेक्षक क्रीडांगण सोडून गेले होते. जॉन्टी आलाय, यस, कुठेही आयपीएल मध्ये गेला नाही तो या वर्षी कुठे. हा ऋषभ पंत नाही काय म्हणून, ओके. ऋषभ पंत सध्या त्याचा देखील ऍक्सिडेंट जोरात झालाय. लास्ट ओव्हर जॉन्टी स्वागत तुमचं. माथेरांचं रायगड वर्सेस ठाणे काय सेलिब्रेशन होतं जॉन्टीचं, अजूनही आहे स्क्रीनशॉट काय अख्ख्या व्हिडिओ आहेत आमच्याकडे. तीन षटकात धावा आहेत त्या 27. लास्ट ओव्हर समोरच्या दिशेने अजिंक्य पवारच्या बॅटमधून आलाय धमाका षटकार, सरपंच ग्रुप षटकार 6 धावा. राजेश दादा चषकाची अनबानशाने, ऋतिक महेंद्र प्लेयर महान, ऋतिक महेंद्र प्लेयर महान, ऋतिक महेंद्र प्लेयर महान. राजेश दादा चषकाची अनबानशाने, ऋतिक महेंद्र प्लेयर महान, विवेक तुषार प्रथमेश दीप चषक त्यांचा जीव की प्राण, चषक त्यांचा जीव की प्राण, चषक त्यांचा जीव की प्राण. तेजस गोलवी पहिल्याच बॉल वरती ते षटकार अजिंक्य पवारच्या बॅट मधून, आशिषच्या बॅट मधून हा षटकार या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आशिषच्या विरोधात अजिंक्य पवारने मारलेला हा षटकार, धावसंख्या 33. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना या चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉल वरती दाखवून दिल्या अजिंक्यने. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलचे होते ते सांगता. चांगली गोलंदाजी आता आशिष कडून, टप्पा थोडा मागे ठेवला. अगोदरचा ओव्हर पिच बॉल हा गुड लेंथला टाकलेला चेंडू होता, डॉट बॉलची सांगता. 33 धावा. चिंतामणी वाकस हा संघ मैदानावरती खेळत असताना आणि त्यांच्या विरोधात सम्राटनगर नेरळ या 2 संघादरम्यानची लढत. नेक्स्ट मॅच कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधात दामट टॉस साडिया. तुम्ही जर का उशीर केला तर आयोजक सांगतायत की ओव्हर कमी करण्यात येतील. लॉंगॉनला खडे खडे
ऑन साइडला जिंके पवारचा दुसरा धमाका, बॉल सीमारेषा पार, सरपंच ग्रुप षटकार। लास्ट ओवर मध्ये खरोखरच आता जे आक्रमण अपेक्षित होतं, तीन बॉल मध्ये दोन षटकार आले, दाबे दणानलेत आता थोडे सम्राट नगर नेरल टीमचे। षटकाराला स्कोर जाऊन पोहोचला 39 वरती 39। प्रेक्षकांची गर्दी पहा आणि हळूहळू आणखी गर्दी वाढेल। जरी लगीन सराई चालू असली तरी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने क्रीडांगणावरती येतात, क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे। 39 धावा, धीम्या गतीचा चेंडू होता परंतु व्हाइट बॉल, धावसंख्या 40 मात्र। इथे दबाव गोलंदाजावरती इथे वाढला आशीष। 40 धावा, 40 लॉस ऑफ टू विकेट, 40 वरती 2। आकर्षक ट्रॉफी सरपंच ग्रुप चषकाच्या आजची तिसरी रात्र आहे। योगेश वाघ कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झालेत, म्हणजे मजाच मजा। आज दिवस रात्रभर आनंदी देणारं त्यांचं समालोचन। कबरशा वरतून कमालीची बॅटिंग, चेंडू जातोय सीमारेषा पार, यावर मधला तीसरा षटकार। अजिंक्य पवारच्या बॅट मधून खतरनाक बॅटिंग अजिंक्य करत असताना। चार बॉल मध्ये तब्बल 19 धावा कुठल्यात, तीन षटकार, एक सिंगल, टोटल 46, फक्त 27 होत्या। असं वाटलं किमान 40 पर्यंत पोहोचायचे, परंतु लास्ट ओव्हर मध्ये अजिंक्य पवारनं केलेलं हे आक्रमण इतकं भयानक आहे सम्राट नगर नेरल टीमसाठी की त्या चार बॉलमध्ये 19 धावा एकट्या अजिंक्यने कुठल्यात। कबरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक ठेवायची अजिंक्यला, इथे फेक झाले आणि चुकीचं कॉलिंग। खरं तर बॅटरने थांबायला हवं होतं श्रीकांतने स्ट्रायकिंग एंडला, परंतु इथे ते जमलं नाही। अजिंक्य बाद होतोय, काय कमालीची बॅटिंग त्याने साकारली। 7 बॉल 8 बॉल 23 धावा करीत तो, मात्र इथे बाद झाला। आपल्या टीमसाठी फार महत्वाच्या धावा त्याने इथे कुठल्या, 8 चेंडू 23 धावा, धावसंख्या आतापर्यंत 47। लास्ट बॉल या सत्रातील शेवटचा चेंडू आहे, 47 धावा झाल्यात। पाहूया शेवटच्या चेंडूवरती धनंजय गेलाय किती धावा करतोय। खर तर आशेसाठी हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अजिंक्य पवार मात्र रनआउटच्या स्वरूपात त्याने बाद केला। हा चेंडू थोडा खाली राहिला विकेट कीपर कडून, झाले इथे चूक आणि त्याचा फायदा मिळते मिळेल चिंतामणी वाकस टीमला। बाईचा इशारा हरेश कराळे पंचांकडून। 4 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात 48-12 सरासरीने, आणि आता 49 धावा करायचे, 4 ओव्हरमध्ये 49 धावा करायचे ते सम्राट नगर नेरल टीमला। चिंतामणी वाकस टीमच्या विरोधात दामत आणि कोंदिवडे दोन्ही टीमचे कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या, तुम्ही जर का इथे विलंब केला तर तुमचे षटक इथे कमी करण्यात येतील हे लक्षात असू द्या। 24 बॉल धावा करायची ते 49 डीजे। हॅलो,
चला दामत आणि कोंदिवडे टीम चला टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही इथे दाखल झाला नाही टॉस करण्यासाठी तर ओव्हर्स कमी करण्यात येतील हे लक्षात असू द्या. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत पुढची एक ओव्हर समाप्त होईपर्यंत. तर हे लक्षात असू द्या की जो चार ओव्हरचा सामना होणार आहे कदाचित तो तीन ओव्हरचा होईल आणि जर का दोन मधील एखादा संघ दोन टीमपैकी एखादा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला तर प्रतिस्पर्धी कर्णधाराला मात्र इथे पॅनलाइज संघाला पॅनलाइज करण्यात येईल. 24 बॉल दावा करायचे 49 आणि आपण दुसऱ्या सत्रासाठी आमंत्रित करूया सर्वांचे आवडते समालोचक. या वर्षी ज्यांनी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय आणि नुसता क्रिकेटमध्येच नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्येच नाही तर अगदी आय पी एलमध्ये देखील मुंबई इंडियन्सने त्यांचे शब्द चोरले असंच म्हणावं लागेल. इतकंच नव्हे तर आमचे जे समालोचक मित्र आहेत ते जर का भेटले तर त्यांना मी आवर्जून सांगेल तुम्ही एकदा तरी योगेश वाघचं नाव घ्यायला हवं होतं प्रेझेंटेशनमध्ये तरी अशी माझी स्वतःहून इच्छा आहे कारण ते नेहमी म्हणायचे मी कधी कॉपी पेस्ट करणार नाही मग त्यांनी केलं ते योगेश वाघच्या बाबतीत काय होतं कारण आपण रोखठोक माणूस आहे तो किती मोठा असू दे किंवा कितीही छोटा असू दे साधं राहणं साधं विचार करा आणि तसेच राज्य बोलतो ते करायचं तर फायदा नाही तर मग काही फायदा नाही. चला मॅचला आपण सुरुवात करूया 24 बॉल मध्ये दावा करायचे त्या मात्र 49 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील योगेश वाघ. हाय रसिक थँक्यू समीरजी सोमणे सर ज्यांचा आवाज आपण या पहिल्या डावामध्ये ऐकला. एका साइडला टीम आपण पाहतोय चिंतामणी बाकस तर त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय ती म्हणजे सम्राटनगर नेरळ या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही लढत आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही आम्ही अनुभवतोय सरपंच ग्रुप चषक 2023 आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर याच मैदानावरती खऱ्या अर्थाने जेव्हा नवीन मैदान बनवलं गेलं आणि पहिली स्पर्धा वाकस प्रीमियर लीग जी या मैदानावरती खेळली होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील मला संधी मिळाली होती आणि खऱ्या अर्थाने वाकसकरांचं प्रेम प्रत्येक टुर्नामेंटमध्ये माझ्यासाठी एक ना एक दिवस जरूर दिला जातोय आणि अगदी आपण पाहतो सरपंच चषक 2023 राजेश दादा वैखरे आणि त्यांची संपूर्ण टीम अर्जित भव्यदिवे हा यस फलंदाज काय म्हणायचे आरती करायची काय करायचे राजेश सर यस मेन हम पर स्कोर हम पर काम है जय बोरी निर्णय नाही चुकणार ही तुमची जबाबदारी जय क्रिकेट इकडे घ्यायला लागला अशी वाटते. हेच फलंदाज लगेच रवाना करा 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 49 ची आवश्यकता आहे विजयासाठी टीम सम्राटनगर नेरळ क्रिकेट संघाला. एस ऋषी आपण पंक्चर झालेत बॉलाकडे बघून आपला फायदा नाही आलेला बॉल फक्त सांभाळा. निशांत बागडे गंजे खोपड्याला आहेत पहा त्यांना देखील पाहून घ्या आहेत का काय ते आता ती टायर पंक्चर झालेले ते पंक्चर टायरला काय तू आता गेटर मारू नको ऋषी सरक साईडला स्टेपनी त्याच्या जागे व्यवस्थित आहे तू रेडी हो. चला जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. शशी आणि प्रज्योत या ना तुम्ही जवळ खेटा ना माझे जरा काय हरकत नाही तो भोग द्यात नाही काय होत जवळ घ्या जरा कसा माहित आहे लाईव्ह वाले एक एक टाइम आले त्यांना लेट आर्थिंग पकडी ते पण तुम्ही थेट असतात ना त्यामुळे तुमचा आमचा जरा बरा जमाद आहे. यस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिले षटकांसाठी सचिन तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज शशी बारा आहे सचिन शशी नक्कीच आपण पाहतो दोन ऑफिशियल पंच आज आपण पाहतो समीरजी सोमणे सर देखील आहेत आणि त्यांच्या समेत मला देखील समालोचन करण्याची संधी त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहतोय KTC लाईव्ह कर्जत तालुक्यामधील एक उत्तम दर्जाची युट्यूब वाहिनी म्हणून ज्याला सातत्याने ओळखलं जातोय. चला जाऊया पहिला बॉल
पहिलाच बॉल फ्रेलेनचा चेंडू बॉल हवेत खेळलाय खाली क्षेत्र आहे अव्वा कॅचच्या बाहेर बेकार पार जेल्या जेल्या हान गसे काय सांगायचं आईजीच्या जीवा बायजीची मजा दे का इकडे त्याचे बेमटेल रग लागत पण टाळ्या जोरात इकडून आईजीच्या जीवा बायजीची मजा यस षटकर आला पहिल्याच बॉल वरती आणि सहा दावीच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे ओपन केलं जातं डीजे थँक यू कैलास दादा वैखरे यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा देखील आपण पाहतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये चाललेला रणसंग्राम सचिनच्या पहिल्याच बॉलवरती एक मोठा धमाका त्याला बॉलर बारीक भेटला मग तो घडशील ना ठेवील येणार बॉल यावेळी देखील कोलवाटा ओ इथे घडलं काय अजिंक्यकडनं झाली चूक आणि बॉल मात्र थांबत नाहीये बॉल निघून चला पुन्हा एकदा चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत सीमा पार चार धावा ठोक डीजे थँक यू डीजे काय सांगायचं आहे मॅच चालू आहे तरी गाडीवाल्याला दम नाही गाव चार बॉलासाठी चालू मॅच मधून सुसाट धुळा उडीत नको झाले जरा अंडा यास काय बोलायचं आहे निश्चित आपण जाऊया दोन बॉल वरती दहा धावा धावपालिकावर अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी महागडी गोलंदाजी सचिनची होताना पाहायला मिळाली आज तिसरा चेंडू पुन्हा एकदा सचिन यावेळी देखील पुन्हा एकदा गॅप हळदीची सीझन चालू झाले याला बोलूची सवय आहे का काय झाले बॅट म्हणलं कठीण काम आहे याचा आहे बाबा पडला बॉल हान ग सगळे पहिली भारी लागला तर मोकार भारी दणदणीत खणखणीत चौकार थँक यू उडीसे चला दामतवाले आले का आतापर्यंत तीन बॉल वरती अधिराज्य गाजवलंय फलंदाज शशी च्या माध्यमातून येणाऱ्या बॉल वरती आता खऱ्या अर्थाने कम बॅक करावं लागेल सचिनला षटकातला चौथा चेंडू हाताळण्यासाठी चौदा धावा शंभर टक्के मॅटर तेथच आहे काय बोलायचं आहे काय पोरा सोरा आणि उभा वारा अशी तर ते सचिनची झाली तुम्ही डायरेक्ट आले आले त्याला चेपला चेपल्याबरोबर त्यांना घडसाय सुरुवात केली न लिंबू नो काडी कांडी टाईट बॅटिंग यस यावेळी डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा सचिन तयार यावेळी देखील अजून एक तडाखा पुन्हा एकदा गॅप शोधलाय पुन्हा एकदा एका टप्प्याशी बॉल निघून चालाय चार धावांसाठी हाय तो खणखणी चौकार तेवढा राग ते तेवढूशे बॉलर वो कडाय घेतलाय धन्य ती पुण्या डीजे ठोक प्लेयर महान ऋतिक महेंद्र प्लेयर महान ऋतिक महेंद्र प्लेयर महान राजेश दादा चषकाची अन बनशान ऋतिक महेंद्र प्लेयर महान विवेक तुषार प्रथमेश दीपक चषक चला दामतानं कोंडिवडे दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाण्यापैकीचा कौल करण्यासाठी ना नाण्यापैकी कळत वली सुखी करा या पण या बाबा काय सांगायचंय इकडे बॉलरचा धरलाय घाम ते बॅटमनना कळं ना काही यावेळी देखील इथे अक्रॉस द लाईन हा फटका खेळायचा होता शक्य झाला नाही फलंदाज थोडेसे शपल झाले होते पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त संघाची टोटल धावपालिकावरती आपण पाहतोय बिनबाद 18 धावा धावपालिकावरती सरपंच ग्रुपने चषक ठेवलाय आज होलय जोरान सरपंच ग्रुपने चषक ठेवलाय आज होलय जोरान या वाकस गावान गाजतही भारी सरपंच चषक छान या वाकस गावान गाजतही भारी सरपंच चषक छान या वाकस गावान गाजतही भारी सरपंच चषक छान या वाकस गावान थँक्यू अगदी आपण पाहतो सरपंच ग्रुप चषक 2023 राजेश दादा वैखरे यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान दिलं आणि कैलास दादा वैखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय
कर्जत तालुक्यामध्ये जर म्हटलं ना तर माझं आवडतीचं मैदान तर खऱ्या अर्थाने मी सांगेल ते म्हणजे वाकस, कारण की याच वर्षामध्ये हे मैदान बनवलं गेलं आणि याच वर्षामध्ये तब्बल याच मैदानावरती ही चौथी क्रीडा स्पर्धा पाहतोय, तीन नाईटच्या एक डेची अर्थात एक वाकस प्रीमियर लीगची झाली होती. शांताबाईला पकडणार बाबा, काय सांगायचं तुझाही, माझ उमात याला तू कोमात घालवायला लागला, एकतर दोन तरी खपू दे आता, म्हणजे ते तर पाणी मागतील लगेच, गॅरंटी आहे मला. काय नको, धन्य ती पुण्य आहे तुमची. यस, यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज वैभव. यापुढील सर्व सामने मित्रांनो, जेव्हा पहिला डाव समाप्त होईल बरोबर दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिल्या डावानंतर रिपोर्टिंग करायची, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. दोन बॉलांची यस आल्यात, पण ही दुसरा डाव चालू झालाय. काय काय सांगायचं आहे, एकाला योग नियम नाही, एकाला योग नियम, एखादा कासरा सहील नाही, एखादा हार्ड, ह्या काय जमायचा. माईक हातात असल्यावर आपल्या सगळ्या सारखाच. मी रोशनदास दळवी यांना विनंती करतोय, आपण यायचं आहे टॉस्का बॉस मध्ये. आणि दामत आणि कोंदिवडे दोन्ही संघाचे संघनायक, आता कुठलाही विलंब करू नका, आपण लगेच या आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. एकमेकी समीर भाई आले, त्याचप्रमाणे कोंदिवडे संघाचे संघनायक, या आपण लगेच या. इथे घडलं काय बास, काय बोलायचंय, काय नाही, गर्मीचे दिवसात येल गरम झाला, याचा इंजन भरपूर गरम झाला. बॉलरला काय बाबा लिंबू पाणी काय देण्याची गरज नाही. हान ठोक षटकार. या सरपंच ग्रुपने चषक ठेवलं, सरपंच ग्रुपने फक्त खपायच्या आधी सांगा, म्हणजे लगेच ती खपल्यावर लगेच झोपवायला, कारण आली अड्डा भरपूर चालू आहेत. निश्चित आपण पाहतोय मोठा फटकाला, 25 धावा धावलकावरती आहेत. यावेळेस इथे टाकलेला हा बॉल चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने अजिंक्य पवार, जेव्हा वाकस टीम, चिंतामणी वाकस टीम कुठेतरी फलंदाजी करत होती, धावा कमी होत्या, तेव्हा अजिंक्य पवारनं ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि सातत्यानं मोठाले फटके खेळले. परंतु शेवटच्या दोन चेंडूवरती त्याला मात्र खेळता आलं नाही, कारण की बाद करण्यात आलं धावबादच्या स्वरूपात, नाहीतर अजून थोड्या धावा धावपलकावरती पाहायला मिळाले असतं. तीन चेंडू झालेत आतापर्यंत, षटकातला चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार. यस, आता कुछ तो गडबड हे, काले मी पिला बरोबर, काहीतरी कान मंत्र दिला वाटत मला, याच्या कानात कोण फुकला का काय झालं, अंडा पावची पावर आली 100%. यावेळेस चांगला चेंडू हाताला पुन्हा एकदा बॅक टू बॅक, हा दुसरा चेंडू डॉट हाताला. एकंदरीत शेवटचे दोन चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. कोंदिवडे संघ आपला निर्णय मात्र नक्कीच आपण या षटकानंतर कळवायचा आहे. 25 धावा धावलकावरती षटक क्रमांक दुसरं. यावेळेस इथे घडलं काय, बॅटची कडा, विकेट किपरनं काम केलं फिनिश, नो हॉलिंग नो डुलिंग, बॅटमन मात्र आता काय जागेत पॉम पॉम करिंग. या सरपंच ग्रुपने चषक ठेवला, आज होलय जोरान, सरपंच ग्रुपने चषक ठेवला, आज होलय जोरान. या वाकस गावाने गाजतय भारी, सरपंच चषक छान. या वाकस गावाने गाजतय भारी, सरपंच चषक छान. थँक्यू प्रणय फाळे. सध्या सुपलाचे ते मोठे फलंदाज आहेत, परंतु सध्या नो हॉलिंग नो डुलिंग, कॅमेरा धरिंग अस. वाकस प्रीमियर लीग मध्ये चार बॉल खाल्लेले भोसाड्या खाऊन धन, पण सुपल्याचा नाद सोडला नव्हता प्रणय फाळे. आणि बंटी, ज्याच्याकडे 30 ते 35 बेटी आहेत, परंतु सध्या खुर्ची आणि कॅमेरा याचेच मालक आहेत. नो हॉलिंग नो डुलिंग, यस फक्त कॅमेरा सांभाळिंग. निश्चित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल होईल, तो म्हणजे तुषार. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 25 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव पुन्हा एकदा तयार. तुषारसाठी शेवटचा चेंडू या षटकातला,
यस खोटा बोला पण रेटून बोला अशी अपील. यस षटक क्रमांक दोन, दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा लॉस ऑफ 1 विकेट टीम नेरळ. तर नक्कीच इनिंगचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. 25 धावा आल्यात. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावेची आवश्यकता आहे. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला, परंतु आपण मात्र वेळ जास्त खर्च करू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण नोंद घ्या. सरपंच ग्रुप ने चषक ठेवलाय आज बोलाय जोरान या वाकस गावान गाजतय भारी सरपंच चषक छान या वाकस गावान गाजतय भारी सरपंच चषक छान या वाकस गावान गाजतय भारी सरपंच चषक छान या वाकस गावान गाजतय भारी सरपंच चषक छान. शेवटचे 12 चेंडू 24 धावेची आवश्यकता असताना आपण पाहतोय आता गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः गोलंदाज अजिंक्य पवार येत असताना KTC लाईव्हचे सर्वे सर्व आपण पाहतोय. परंतु आज स्वतःच्या गावामध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण की हे षटक फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. एका साईडने चिंतामणी वाकस, तर टीम सम्राट नगर नेरळ या दोन्ही टीमसाठी हे षटक फार इम्पॉर्टंट आहेत. यस नक्की दोन ऑफिशियल पंच आपण पाहिले गेले, तर सांगायचं झालं तर मोटू आणि पतलूची जोडी शम काय जाणायचं, हरेश कराळे आणि राजेश भोईर बेकार. आवडतं प्लेअर आहेत आपलं, पण सध्या ते पंचांच्या भूमिकेत म्हणजे भेटला तर आज चिराद माहीत आवडीत. निश्चित दोन ऑफिशियल अनुभवी खेळाडू आज पंचांची भूमिका साकारताना आपण पाहतोय या सरपंच चषक वाकस या स्पर्धेमध्ये. अजिंक्य पवार गोलंदाजी ट्रॅक वरती तयार, स्ट्राईक एन वरती प्रज्योत. प्रज्योत साठी हा चेंडू इथे खोलवाटाचा चेंडू होता. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेणी फोड्या बॉल. शिट्ट्या मारू नका, 12 नंतर मारा म्हणजे भूता तरी जमा होतील. आता काय भूता पण नाही आणि खैस पण नाही धावायचं. परंतु अजिंक्यचा हा चेंडू इथे डॉट पाहिला. षटकाला सुरुवात करत असताना चांगली सुरुवात केली आहे. पाव लागेल अजूनही या 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातल्या आणि हे षटक फार इम्पॉर्टंट. प्रज्योत पुन्हा एकदा तयार. प्रज्योत साठी हा बॉल सरळ बॅटना फटका, गॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे अवकाच्या बाहेर. 4 धावांसाठी हा बॉल देखील निघून चाललाय चौकार. रायगड जिल्ह्याने गाजतय नाव, चषक आमचा सार नटाव, चषक आमचा सार नटाव, चषक आमचा सार. श्रीगंजी मोरे याजकडनं अजिंक्य पवार जर विकेट घेतली तर एका विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचा कॅश प्राईज. अगदी वाकस गावामध्ये थाटा माटानं क्रीडा स्पर्धा सजत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी देखील भव्य दिव्य ट्रॉफ्या जणू काही वाट पाहतात. आणि उद्याच्या दिवसामध्ये कुठल्या ट्रॉफीचा मान करी कुठला संघ ठरेल तो मात्र आपल्या उद्याच्या फायनलच्या रात्रीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं अतिशय चांगल्या दर्जाची हे आयोजन आपण पाहतोय. निश्चित एक सिंगल धाव आली आणि 30 धावा धावपळक्यावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. आता यावेळेस देखील मटे जीवाव गड्याना बॉल कुतायलाय, उपाशे पोटी आणलाय काय अंडा पाव नेऊन द्या त्याला. यास बरा झाला बाबा, थ्रो तो बरा केला नाही तर काय सांगायचं. इकडून ये ये करीत चायला तर म्हणजे दोन भोसाडे त्याच्या डोक्यात आल्या वया, पण देता देता ब्रेक लायला. सिंगल आले पुन्हा एकदा. षटकातले दोन चेंडू शिल्लक आहेत. धावा धावपळकावरती आपण पाहतोय 31 धावा 8 चेंडू आणि 18 धावीचं समीकरण. इथून पुढे मॅच मध्ये 8 चेंडू 18 ची आवश्यकता आहे. अरे सुपला शॉट काय, आता खोंबला शॉट झाला फार. येणारा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील इथे टाकलेला हा बॉल चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यस नक्कीच रुपेशजी दळवी अर्थात डॅडी यांचं इथे शुभ आगमन. पहा पोशाख, पहा त्यांचा. यास या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. पोशाख म्हणजे त्यांचा झॅक पॅक मध्ये पोशाख.
अगदी अजिंक्यने शेवटच्या बॉल वरती जर विकेट मिळवली तर प्रणय फाळे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. एस या वेळेस निश्चित आपण पाहतोय डॅडीची एंट्री होताना आपण पाहतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं. एक सिंगल आली, आता शेवटचे बॉल शिल्लक आहे ते म्हणजे 6 आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे विजयासाठी 17 धावेची. पहा डॅडीची एंट्री आपण पहा. वाकस मैदानावरती आणि वाकस गावामध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा डॅडींचा पोशाख हा रोज वेगवेगळा असतो. आज देखील पहा सरळ टोपी, एकदम चालायची स्टाईल देखील पहा, कपड्यांचा ड्रेस कोड देखील पहा एकदम कडक, आणि हातात मोबाईल पहा आपण स्क्रीन वरती पाहू शकाल. यस डॅडींची स्माईल देखील अतिशय क्विट आहे. डॅडी पहा हाताने इशारा करतायत पब्लिकला, कारण की पब्लिक खुश होती. यास आम्हाला देखील माहित आहे, कारण की आम्हाला तीच आतुरता होती. आणि जरूर या आपण, फक्त आपण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. कोंडिवडी संघ आपला निर्णय बॅटिंग. यस कोंडिवडी संघाने निर्णय स्वीकारला फलंदाजी करण्याचा, आणि क्षेत्ररक्षणासाठी दामत क्रिकेट संघाला आमंत्रित केलंय. शेवटचे 6 बॉल 17 आवश्यकता आहे, आणि स्पर्धेचा नियम आहे सामना कंपल्सरी चेस, त्यामुळे तुम्हाला या 17 धावा बरोबर बनवावी लागतील यात शंका नाहीये. ऋषी एक KTC मागचा षटक आताळाय, आणि अगदी जर पाहिलं तर डॅडींना बॉडीगार्ड देखील आता यायला पाहिजे होते, परंतु मला वाटतं बॉडीगार्ड सध्या अंडा पाव वरती ताव मारत आहेत, त्यामुळे त्यांना यायला थोडस उशीर होईल. परंतु डॅडी आपण या आणि यस प्रणय फाळे सध्या खिशात भरपूर खिसा गरम झालेला आहे. ऋषीसाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज 3 विकेटसाठी. जरा मला वाटतं एका विकेट एका विकेटसाठी लावलं असतं तर बरं झालं असतं, 3 विकेट मिळतील तेव्हा मिळतील. चला जाऊया शेवटचे 6 चेंडू आणि 17 आवश्यकता आहे. ऋषी आलाय, ऋषी मोरे गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार, तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रज्योत. शेवटचे 6 बॉल 17 आवश्यकता, मोठ्याला फटक्यांची अपेक्षा. यस डॅडी या आपण, आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. आपण डायरेक्ट मुख्य व्यासपीठावरती या. पहिला बॉल उर्फ माऊली, आणि पहिलाच बॉल फुल लेंथचा चेंडू, परंतु हवा तितका फायदा घेता आला नाही. या एक सिंगल धाव आणि इथे थ्रो मात्र वेगानं. ऋषी सावध, जे बक्षीस लायतात तेच भूषणे द्याल तुला कमी ना करीत. 500 रुपयाला आता ते भूषाडे दिदी असं बॉल दिलं जाय, परंतु निश्चित चांगला चेंडू हाताला. फलंदाजसाठी एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, कारण की फुलरलेनचा चेंडू होता, परंतु हवा तितका पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. आता शेवटचे 5 बॉल 16 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुषार ऑन स्ट्राईकला, तर गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषी. KTC टीमची तिसरी किडनी अर्थात ऋषी मोरे. आकाश आहेत एक 2 नंबरची किडनी सध्या ऑपरेटिंगच्या भूमिकेत. ओहो यावेळेस भांडी कशा शॉट खेळायचा होता पण टोपच्या खोंबून आलाय तो, घरी प्रॅक्टिस नाही भांडी. यास डोपना पेदन पंच सांगतायत लेग बायच्या सुरुवात. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं आता 34 धावा. शेवटचे 4 बॉल आणि 15 आवश्यकता. 2 मोठाले फटके या बॉलवरती आले तर सामन्यामध्ये रंगत. पहा बंटी यो छोटासा डिस्प्ले, परंतु त्या डिस्प्लेच्या बाजूला एक डोळा सुद्धा करत नाहीये. सध्या आतुरता आहे. तुमचा संघ कधी खेळेल कधी नाही माहित नाही, परंतु उद्या खेळेल का? बर उद्या मी नाहीये, परंतु आजच तुमची खेचून जातोय. येणार बॉल यावेळे देखील लोवर फुलेंचा चेंडू, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे तिथे. चांगले क्षेत्रक्षण, 1 धाव 35 धावा. काय सांगायचं त्याला, बेस्टमन तसं भेटला म्हणून वाचला आहे, नाही तर काय सांगायचं आहे. तुझा 7-12 डायरेक्ट बोजा कर्जा सहित पार होता. यस एकंदरीत जर पाहिलं 3 फुलरलेनचे चेंडू होते, फलंदाजाला हवा तितका फायदा घेता आला नाहीये. कुठेतरी नशीब म्हणावे लागतील ऋषी मोरेच की मोठा फटका खेळला नाहीये. षटकातला पुढचा चेंडू यावेळेस चुक टप्प्याची गोलंदाजी. तो बघा योग बॉल डॉट करला तर छातीपा किती मोहर आली त्याची. पहा ऋषी मोरे काय बोलायचं आहे. यस निश्चित आता शेवटचे 2 बॉल 15 आवश्यकता. 2 षटकार जरी आले तरी कुठेतरी सामन्यापासून लांब राहील ती म्हणजे टीम सम्राट नगर नेरळ. शेवटचे 2 बॉल आणि 15 आवश्यकता. ऋषी मोरे तयार.
या वेळेस देखील इथे पंचांचे बोट आकाशे, आता अजून एक विकेट, आता सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण केली. चिंतामणी वाकस क्रिकेट संघाने चषक ठेवलाय, आज बोलय जोरान या वाकस गावाने गाजतय भारी सरपंच चषक छान, या वाकस गावाने गाजतय भारी सरपंच चषक छान. प्रणय फाळे आपण 500 तयार ठेवा, एक विकेट जरूर आली आहे. यस नाही आहे, तीन गेले, आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आपलं 500 जमा करायच्या मागे लागा, अन्यथा नाही दिले तर नक्की 7-12 रात्रभर तुमचाच नावात राहील. यावेळी देखील चांगला फटका, शत्रक्षिक आहे डीप मध्ये, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथे मिळणार नाही आहे. आणि हा सामना जिंकलाय चिंतामणी वाकस क्रिकेट संघानं. हार्डलक टीम सम्राटनगर नेरळ आणि गुडलक टीम चिंतामणी वाकस विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. तर नक्कीच स्कोरची भूमिका जर पाहिली, अनेक स्पर्धांमध्ये आपण कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतोय,